कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसाचा लॉकडाऊन घोषित केला, त्यामुळे संपूर्ण देशातील वाहतूक, दुकान, कंपन्या सर्व बंद करण्यात आले आहे. पण या लॉकडाऊन दरम्यान काही गरीब कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच त्यांना 2 वेळचे जेवण मिळत नाही. त्यामुळे माजी कर्णधार आणि BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुलींनी या गरीब कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्याशिवाय देशातील अनेक दिग्गज मंडळी या गरीब कुटुंबियांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. या लॉकडाऊन दरम्यान सौरव गांगुली गरीब कुटुंबियांना तब्बल 50 लाख रुपयाचे तांदूळ वाटणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेल्या काही दिवसापासून सौरव गांगुली लोकांना कोरोनापासून स्वतःचे रक्षण करा आणि घरात बसा असे आवाहनही करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, युवा महाराष्ट्र लाइव्ह, मुंबई. देशात काम करणारी 3 भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र लाइव्ह वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राइब करा. तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशन सह रहा लाइव्ह अपडेट्सची निगडीत.